दसरा मेळावा ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आहे, जी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी इसवी सन 1967 पासून सुरू केली. 2022 सुद्धा त्याला अपवाद राहणार नाही. दसरा मेळावा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली शिवतीर्थावरच होईल. कोणी त्याच्यात अर्ज करत असेल, विनंती करत असेल, करायचा अधिकार असतो. परंतु आपल्याला नॅचरल माहिती आहे की जो पक्ष जी एवढ्या वर्षाने या ठिकाणी मेळावा करते त्यालाच तिथं नॅचरल परवान गेल. बाकी कोणाला करायचं असेल तर अनेक मैदान पडले, कारण शिवसेनेने शिवसेनेचं हे वाक्य नेहमीचं, एक ध्वज, एक नेता आणि एक मैदान, त्यामुळे मैदानी तेच राहील. कोर्ट बरोबर योग्य निर्णय घेईल, काही चिंता करण्याची गरज नाही त्याच्यात. अजून वेळ या सगळ्या गोष्टीला, पण शिवतीर्थावरच शिवसेनेचा मेळावा होईल आणि उद्धवजी ठाकरे साहेबच त्याला मार्गदर्शन करतील. मात्र शिवसेनेचा संताप आहे या संदर्भात. मला असं वाटतं, निश्चित अशा पद्धतीनं शिवसैनिकाला डिवचल्यानंतर त्याचा संताप तर बाहेर होणार. आणि म्हणून शिवतीर्थावर मेळावा होताना उलट यावेळेस नेहमीपेक्षा अख्खा महाराष्ट्र या शिवतीर्थावर लोटेल. नव्हे, भारतातून सुद्धा लोक येत असतात, मध्य प्रदेशहून येतात, गुजरातमधून येतात, दिल्लीहून लोक येतात, काश्मीरहून येतात, हरियाणातून येतात, सगळ्या ठिकाणाहून लोक येतात. त्यामुळे या वर्षीचा शिवतीर्थावरचा मेळावा आलोट आलोट आणि आलोट होईल. तारखा आहे त्या आता सध्या पुढे येत आहेत काय सगळ्या? कोणी दिली तारीख? आम्ही नाही दिली, आम्ही कोर्टाच्या निर्णयाची वाट बघतोय.